संजय राऊत म्हणता, माझी 50-55-100 वेळ असेल सांगायची की आम्ही संजय राऊतांच्याकडं एवढ्या गांभीर्यानं पाहत नाही. ते रोज उठतात, काहीतरी नवा मुद्दा काढतात, त्याच्यात काही त्याच्यात तथ्य नसतं. कोण म्हणते काय पाटकर केस? पाटकर केस नाही, नाही पाटकरच्या केस बाबतीत जर ते म्हणत असतील ना तर लावू आपण एस आय टी त्या केस मध्ये सुद्धा. कारण आता मला असं वाटतंय 3-3.5 महिने ते आराम करून आलेत आणि त्या काळात थोडंसं मला वाटते त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. कारण ते बाहेर आल्यापासून गेल्या महिन्याभरात असंदिग्ध अशा पद्धतीचं बोलतायत, म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच त्याच्यात तथ्य नसतं. रोज नवान मुद्दा काढतात, सुरुवात एका मुद्द्यावर करतात, भरकटत तिसरीकडे जातात. त्यामुळं मला असं वाटतं आहे 3-3.5 महिने ते आराम केल्यामुळं त्यांच्या थोडंसं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. ते पाटकर केस ठाण्यातली जी तुम्ही म्हणला आता त्याप्रमाणे त्यांच्यावर ठाण्याच्या नरेश मस्के आमचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या एरियामध्ये तिथं एक दवाखाना आहे ठाण्यातला. कदाचित मी नरेश मस्केंना आज सांगेन गेल्यानंतर की त्यांच्यावर उपचार करा ठाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं, जेणेकरून अशा पद्धतीचं बेताल बडबड करायचं राऊत थांबतील. आणि तुम्ही माध्यमच त्याला खूप महत्त्व देता, आम्ही असल्या बेताल वक्तव्याला त्यांच्या महत्त्व देत नाही.